आज या कार्यक्रमाचं नियोजन खूप म्हणजे ज्याला म्हणतो आपण की काहीच ठरलेलं नव्हतं. ऍक्च्युली मी आज या ठिकाणी यायचं हे पण नक्की नव्हतं, परंतु म्हणलं पहिल्यांदा ज्यावेळेस एखादं पद आपल्याला मिळतं त्यासाठी पहिल्यांदा आई वडिलांचे आशीर्वाद, आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून आज बाकी माझं दुसरीकडचं नियोजन होतं, परंतु आज मी इथं आलो. आल्यानंतर कालपासून, काल माझ्यामध्ये एक सत्कार झाला मित्रांनीच, ते ठरवलं होतं. आज सकाळपासून माझ्याकडे सगळे मित्र, कारखान्याचे लोक किंवा जे माझ्याबरोबर काम करतात त्यांचं पण सगळे येणं आहे. प्रमोदनं सांगितलं की तू 3:30 वाजता स्कूलमध्ये यायचं. पहिल्यांदा मी सगळ्यांची तुमची माफी मागतो, 3:30 टायमिंग काही शक्य झालं नाही, कारण नगर पंचायत तिथून आम्ही तिथे मंदिरात गेलो जेवण करून, आणि मुलं असते तर अजून आनंद झाला असता, मुलांच्या बरोबर तो जो एक आनंद साजरा करण्याचा वेगळाच आनंद असतो तो. तर ठीक आहे, येणं महत्त्वाचं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणजे एक इस्लामपूर गावामध्ये 1 ते 3 मधलं शिक्षण घेतलं. खूप छोटं गाव, दादा सर्व्हिसला इकडं होते, दादा येऊन जाऊन करत होते म्हणजे सदाशिवनगर कारखान्यामधून इस्लामपूरला. आणि तुम्हाला माहिती आहे गावामध्ये किती म्हणजे मी मला चांगलं आठवतंय, मी ते गोफन घेऊन पाकर लागतात ना, ते पण 3 तारीख म्हणजे किती लहान असताना त्यावेळेस ते पण केलेलं आहे. आणि इव्हन 10वी 11वी 12वीमध्ये आम्ही शेतामध्ये जायचो, दारी धरणं म्हणतो, कुरपायला वगैरे येतात, मग ते आपण म्हणजे शेतातली कामं वगैरे सगळी केलेली आहेत. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही सदाशिवनगरला लहानपणी आलो, सगळं हे कर्मभूमी म्हणजे माझी सदाशिवनगर. सदाशिवनगरमध्ये 3 ते 12वीपर्यंत मी शिक्षण घेतलं, कायम पहिला दुसरा नंबर असायचा आणि प्रमोद माझा कॉम्पिटिटर असायचा. मी माझा पहिला दुसरा नंबर असला तरी मॅथ्समध्ये त्याला कायम जास्त मार्क असायचे, आणि त्यावेळेसपासून आम्ही त्याला म्हणायचो अरे प्रमोद आता तू मॅथ्स म्हणजे एवढा हुशार आहे, आणि बरोबर आता तो एवढा मी कंपनीचं काम करतोय, एवढा मोठा बिझनेसमॅन झालाय, ते अंबानी त्यांची नावं तर ते दाखवत आहे, पण आमचा बिझनेसमॅन खूप मोठा झालाय. मला वाटतं पेप्सीची पूर्ण कॅडबरीची एजन्सी, जिल्ह्याची एजन्सी त्याच्याकडे, आम्हाला पण गर्व होतो. आणि बिझनेस म्हणजे स्वतःचा बिझनेस किती जर झाला, आम्ही सेवक, गव्हर्नमेंटचे सेवक आहे आम्ही, फुल बिझनेस मॅन आहे. तर आनंद वाटतो. त्यानंतर माझा 4वी आणि 7वी दोन्ही वेळेस स्कॉलरशिपचा नंबर आला होता. अजून पण शाळेतलं ते जर मुख्याध्यापक असेल त्याच्यामध्ये नाव होतं, 4वी आणि 7वीला नंबर आला. बी मेकॅनिकलचं शिक्षण मी घेतलं 12वीनंतर म्हणजे इंजिनिअरिंगला कोल्हापूरला. कोल्हापूरला बी झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस केली, चढ उतार भरपूर येत होते, कारखान्यात सर्व्हिस केली. आणि नंतर मी 2011 MPSC थ्रू शासनाच्या लेबर डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट ऑफ स्टीम बॉयलर त्यामध्ये जॉईन, माझा आता डेप्युटी डायरेक्टर म्हणजे उपसंचालक बाष्पके या पदावर जॉईन करू. आता ते पद पण कसं मिळतं बघा, ज्यावेळेस आपण म्हणतो की बॉयलर इंजिनियर म्हणून मी खूप चांगलं काम करत होतो, पदमजीसारख्या एक पुण्यातल्या नावाजलेल्या कंपनीमध्ये माझं मॅनेजरची पोस्ट होती, वयाच्या 30व्या वर्षी मी मॅनेजर झालो होतो. परंतु एक स्वप्न होत असतं की आपण ह्याचा अथॉरिटी म्हणून काम करायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही आमचे बॉयलर इन्स्पेक्टर बघायचो त्यावेळेस असं वाटायचं की अरे यार बॉयलर इन्स्पेक्टर म्हणून काम करायला पाहिजे आपण तरी. आणि ज्यावेळेस मी 12 होता ना, ते 3व्या वर्षी बरोबर MPSC ची पोस्ट आली. म्हणजे आपण कार्य करतो पण ह्याच्या पाठीमागं काहीतरी एक दैवी शक्ती किंवा एक नशीब असतं. MPSC ची पोस्ट आली, ज्यावेळेस पोस्ट आली त्यावेळेसच घरचे म्हणले हे पोस्ट फक्त तुमच्यासाठी, आणि हे तुम्ही आता म्हणजे एक्झाम होणं बाकी होतं, परीक्षा सगळ्या बाकी होत्या, आणि त्यावेळेसच असं झालं की चला असं आपल्यासाठी पोस्ट आली. आणि त्यानंतर महाराष्ट्रातून 1 नंबरनं म्हणजे आमचे जे महाराष्ट्रामधून MPSC झाली त्यात माझा 1 नंबरनं मी डेप्युटी डायरेक्टर झालो. बऱ्याच ठिकाणी या पदाचा एक फायदा असा होतो की तुम्ही ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या मित्रांमध्ये खूप चांगलं काम करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आज कितीतरी मित्र असे आहेत की सर्व्हिससाठी कोणत्या एक्झाम असतात किंवा काही गरज त्यासाठी, आणि जनसेवक म्हणून ते कारण मला खूप आवडतं. ज्यावेळेस आता समाधानी तर माणूस कधीच नसतो, UPSC ची पोस्ट आली आणि UPSC मध्ये
ही जी पोस्ट आहे आताची ते आमचं जे बॉयलर डिपार्टमेंट आहे त्याचं सेंट्रल बॉयलर बोर्ड म्हणजे केंद्रीय बाष्प मंडळ हे दिल्लीला आहे आणि फक्त एकच पोस्ट असते ते टेक्निकल ॲडवायझरची. परत एकदा तसं झालं त्या पोस्टसाठी नॉमिनेशन झालं, जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता 15 वर्षाचा एक्सपिरियन्स हे पाहिजे ते सगळं झालं आणि परत एकदा परीक्षा द्यायच्या अगोदरच हे ठरलं की ही पोस्ट फक्त आपल्यासाठीच म्हणले. त्या पद्धतीने तयारी खूप चांगली केली. माझ्या मुलाने सुद्धा माझी तयारी करून घेतली. मॉक इंटरव्ह्यू माझ्या मुलीने रात्री 12 वाजता घेतला, त्या दिवशी मी दिल्लीला चढलो होतो त्या दिवशी. आणि मुलाचं पण खूप म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टी असतात. आज आपल्या पाठीमागं आपण ज्यावेळेस एखादं कार्य करत असतो या गोष्टीमुळं एक प्रोत्साहन येतं, एक पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो या गोष्टी होतात. आशीर्वाद खूप महत्त्वाचे. आणि आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचं मिसेस आणि आम्ही दोघं पण सुदर्शन क्रिया करतोय, त्यामुळं एक माइंड स्टेबल आणि सगळं पॉझिटिव्ह याला तयार झालेला असतो आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तुम्ही विचार करा, आम्ही 70 मधून 34 मधून 11 जणांना इंटरव्ह्यूला बोलवलं, 11 जणांमध्ये 10 जणांचे इंटरव्ह्यू झाले, 10 मधली एक पोस्ट होती. बरं, 10 जण जे सिलेक्ट झाले होते ते एकाच कॅलिबरचे एका क्षमतेचे असू शकतात. असं नाही की कोण किंवा मी सिलेक्ट झालो म्हणून दुसरा माझ्यापेक्षा कमी क्षमतेचा असं मुळीच नव्हतं. पण ज्यावेळेस हे पद ही पोस्ट मिळते त्याच्या मागे नक्कीच आशीर्वाद, दैवी शक्ती, नशीब हे मी मानतो. आणि त्यासाठी मी सर्वांचा आपला ऋणी आहे, आपल्या सर्वांच्या मित्रांच्या शुभेच्छा त्यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आता हे पद जे आहे ते खूप जबाबदारीचं पद आहे मला माहीत आहे, कारण आज भारतामधलं एक पद आहे. पूर्ण भारताचे जे बॉयलरचे ॲक्ट असू द्या, अमेंडमेंट किंवा इनॅक्टमेंट किंवा बाकी सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला करायच्या आहेत. त्याच्याचबरोबर जनसेवा ही पण करायची. त्यामुळं जबाबदारीचं पद आहे, आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल, सर्वांच्या सहकार्यानं हे होईल याचं मला खात्री आहे. आणि आता सध्या तरी मी मुंबईमध्येच आहे, परंतु साधारण 1-2 महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मी जॉईन होतो आहे. आता ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस आम्ही 2 दिवस तर पूर्ण सगळ्यांचा पाहुणचार आणि सगळ्यांचा अप्रिसिएशनच घेतो आहे. म्हणजे 2 दिवस कंटिन्युअस सत्कार समारंभ. प्रमोदच्या इथे यायचं आमचं ठरलं, संतोष माझ्या इथं आलो होता. संतोष आणि आम्ही प्रमोद खूप आता ते खूप सांगत बसायला मिळत नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल काय आम्हाला घरी सोडत नाही. एकमेकाचे खूप जीवन मित्र आहेत आम्ही. आणि संतोषचं पण नाही नाही जायचं रे, त्याला सांगितलं ना जायचं. आणि मग तिकडचा कार्यक्रम करतो, नाही नाही आपण अगोदर जाऊया, दादा पण इथं आहे ते. मग म्हणलं जरी उशीर झाला तरी आपण जाऊया. आणि थोडा उशीर झाला, दिलगिरी मी अगोदर व्यक्त केलेली आहे, तरी सुद्धा खूप छान कार्यक्रम झाला. मला खूप म्हणजे भारावून गेलोय मी तुमचं प्रेम बघून. आणि प्रमोद आपण ज्यावेळेस आता गेट टुगेदर करणार आहे त्यावेळेस दिवसभर आपण इथं असो, खूप मजा करू, त्यावेळेस पण तुम्ही आम्हाला ऐकायला नक्की या. आणि सगळे माझे मित्र आहेत तिथं. आता तनोज येते आम्ही किती लहान एक होतो किलो तुषार आणि खरा, त्यानंतर आमचे देशमुख, दत्ता देशमुख, हे सगळे पण मित्र माझे जमलेले आहेत कार्यक्रमासाठी. परत एकदा सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.